कंपनी मुंबई सहर्ष सादर करीत आहे हिरालाल मारी धरणगावकर प्रस्तुत परम पूज्य साने गुरुजींचा पोवाडा सादर करते श्री अशोक चौधरी सर वंजारीकर नाना माळी नवल माळी विठ्ठल चौधरी वंजारीकर संगीत साथ हिरालाल माळी धरणगावकर व सादिक मास्टर धरणगावकर विशेष सहकार्य नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स एरंडोल किशोर इलेक्ट्रॉनिक्स धरणगाव ऐका साने गुरुजींचा पोवाडा साने गुरुजींचा पोवाडा नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे डफावर ताप तुंतुण्याचा डफावर ताप तुंतुण्याचा डफावर ताप तुंतुण्याचा डफावर ताप तुंतुण्याचा शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैर हा महाराष्ट्राचा प्राण साने गुरुजींचे गातो गुणगान अभिवादन करून त्यांच्या विभूतीस नतमस्तक होऊन शारदा मातेच्या कृपेने त्यांच्या पोवाड्याला सुरुवात करतो साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी जरी वेगळी असली तरी त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर कशी पसरली ते ऐका पट्टीतील पालगड गाव कोकण पट्टीतील पालगड गाव रत्नागिरी जिल्ह्याचे पसरले नाव धन्य धन्य ती यशोदा माता 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 वीर पुरुषास घातले जन्मास जी 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 वीर पुरुषास घातले जन्मास नैसर्गिक सौंदर्यामध्ये लाभलेली कोकण पट्टी भूमी त्यातलं रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य गाव पालगड या गावी दिनांक 24 डिसेंबर सन 1899 साली हे नवरत्न जन्माला आलं यशोदाबाईंच्या उदरी हा क्रांती सूर्य उदयाला आला एका ब्राह्मण कुटुंबामध्ये या थोर पुरुषाचा जन्म झाला एका यशोदाईने कृष्णाला स्तनपान करून सर्व गोकुळला भेट लावलं मात्र या यशोदा मातेने साने गुरुजींना म्हणजे श्यामला घडवून पूर्ण महाराष्ट्राला लाजवील असा वीर पुरुष कसा घडवला ते ऐका सदश्रावाची पुण्य तोर कोत म्हणून कारभार पाहणार जी गजी जी कारभार पाहणार शिवरावांची पुण्याई थोर खोत म्हणून कारभार पाहणार यशोदाबाईंचे माहेर गावात यशोदाबाईंचे माहेर गावात यशोदाबाईंचे माहेर गावात यशोदाबाईंचे माहेर गावात वैभवत चाले बघा संसार दिली दिली वैभवत चाले बघा संसार दिली साने गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिवराव असे होते त्यांना आदराने गावामध्ये भाऊ असं म्हणत असत यशोदाबाईंचे माहेर गावातलेच असल्यामुळे त्यांना खोत म्हणत असत खोत म्हणजे लक्षपूर्वक ऐका शेतसारा गोळा करणारा इंग्रज सरकारला चौथाई देणारा कुलकर्णी या कुलकर्ण्याने शेतकऱ्यांकडून वसूल जमा करावी आणि ती इंग्रजांकडे जमा करून त्याच्यातला चौथाई भाग आपल्याकडे ठेवावा पुढे काय झालं ते ऐका शिक्षण सुधाले साने गुरुजींचे शिक्षण सुरू झाले दापोलीला वास्तव्य काय केले औध संस्थानात घेतला अभ्यास औध संस्थानात घेतला अभ्यास औध संस्थानात घेतला अभ्यास औध संस्थानात घेतला अभ्यास मॅट्रिकची परीक्षा झाले पास जी जी
झाले पास जी 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 मॅटचे परीक्षा झाले पास जी 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 मॅटची परीक्षा झाले पास जी 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 मॅटची परीक्षा झाले पास जी 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 साडे गुरुजींचं प्राथमिक शिक्षण पालगड या गावाला झालं असलं तरी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना दापोली व सातारा जिल्ह्यातील औध संस्थानामध्ये त्यांना जावं लागलं. बालपणी घरात वैभव होतो. मोठ्या गुण्या गोविंदाने सदाशिवरावांचा संसार सुरू असताना त्यांच्या संसाराला दृष्ट लागली आणि पुढे काय झालं ते ऐका. मागे काळ लोटला गरिबी आली सदाशिवरावाला जी गजी जी सदाशिवरावाला काळा मागे काळ लोटला गरिबी आली सदाशिवरावाला वैभवाचा डोलारा पडला वैभवाचा डोलारा पडला वैभवाचा डोलारा पडला वैभवाचा डोलारा पडला परिश्रमास झाली सुरुवात सदाशिवरावांच्या वैभवांचा डोलारा एकदम खाली कोसळला आणि आई यशोदा आई पराकाष्ठेला त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली. अशा परिस्थितीत साने गुरुजींवर आईंनी जे संस्कार केले जे प्रेम दिलं जे अनेक प्रकारचे बोध दिले ते बोध साने गुरुजींना आयुष्यभर कामाला कसे आले ते ऐका. वनवाडी गावाला सदाशिव भाऊ केले वसुलीला जी गजी जी केले वसुलीला जी जी केले वसुलीला जी जी केले वसुलीला जी जी एके दिवशी वनवाडी गावाला सदाशिव भाऊ केले वसुलीला येताना टाईम फार झाला येताना टाईम फार झाला येताना टाईम फार झाला येताना टाईम फार झाला मांगांनी हल्ला काय केला जी हल्ला काय केला हाजी जी जी मांगणी हल्ला काय केला जी 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 मांगणी हल्ला काय केला जी 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 असाच एक प्रसंग सदाशिवरावांच्या जीवनात आला. एकदा वनवाडी गावी भाऊ वसुलीला गेले असता प्रत्येक घरी जाऊन त्यांनी वसुली केली. दिवस मावळतीकडे झुकला होता. काही लोकांनी त्यांना मुकामी राहण्याची विनंती केली मात्र न जुमानता सदाशिवराव त्यांच्या सोबत असलेला तो रामावशी घेऊन पालगड गावाला जाऊ लागला. रस्त्यातच त्यांना अंधार झाला. रात्र किर्र बोलू लागली. पक्षींचा चहूल थांबला. युष्ट पक्षांचा आवाज ऐकू लागला आणि अचानक एका नाल्यातून चार पाच मारे करी त्यांची लूट करण्यासाठी चोर लुटारू त्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. एका हातात कुऱ्हाड दुसऱ्याच्या हातात भाला तिसऱ्याच्या हातात काठी त्यांनी सदाशिवरावांच्या डोक्यात काठी मारून रक्त बंभाळ केलं. पुढे काय झालं ते नवस सुरू केला यशोदा माईने नवस सुरू केला श्याम नाव ठेवले आपल्या बाळा वट सावित्रीच्या सणास वट सावित्रीच्या सणास वट सावित्रीच्या सणास वट सावित्रीच्या सणास प्रदक्षिणा घातल्या कवडास जी 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 प्रदक्षिणा घातल्या काय वडास जी 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 प्रदक्षिणा घातल्या कवडास गावामध्ये वाऱ्यासारखी
पसरू लागले. रामोशीने पळत आल्याबरोबर लोकांना कळवलं, सदाशिव भाऊरावर हल्ला झाला. घरात रडारड सुरू झाली. सर्व गावातल्या स्त्रिया गोडा झाल्या. त्यावेळी यशोदाबाई देव्हाऱ्यासमोर जाऊन देवाला साकड घालू लागली. यशोदाताई काय म्हणतात ऐका. आई जगदंबा, माता दुर्गा भवानी, मा शैलावाली, रण चांडिका, मी तुझा कोणता अपराध केला ग? आई माझं सौभाग्य मला परत. आई माझा कुंकू पुसू नको गाई. मी तुझ्या पुढे पदर पसरते आई, मी तुझ्या पुढे पदर पसरते, हात जोडते आई. मी तुझ्यासाठी माझ्या पतीला जिवंत राहण्यासाठी नवस भेटते, नवस सुरू करते आई. माझ्या पती रजांचा जीव वाचव, माझ्या पती रजांचा जीव. पुढे काय झालं ते ऐका. साने गुरुजींनी ध्यास धरला, यत कॉलेजात प्रवेश घेतला. जी गाजी जी प्रवेश घेतला, ध्यास धरला, यस्सी कॉलेजात प्रवेश घेतला. एमएची पदवी घेऊन खास, एमएची पदवी घेऊन खास, एमएची पदवी घेऊन खास, एमएची पदवी घेऊन खास. अंमळनेर गावी झाली सुरुवात. परमेश्वरा, या दीन दलितांना तू असा कसा रे छळतोस? मी तुझा नवस करणार आहे. मी वटाला 108 प्रदक्षिणा घाली. श्याम बाण माझ्या नवसाव लक्ष ठेव. गोजीरवाडा श्याम काय म्हणतो? एके दिवशी वट सावित्रीच्या सणालाच आई आजारी पडलेल्या आहेत. श्यामने ते व्रत पूर्ण करण्यासाठी वडाला 108 फेऱ्या घातलेल्या आहेत. गुरुजी मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण पुणे येथील एसपी कॉलेजमध्ये घेतल्यानंतर 1918 ते 1924 पर्यंत शिक्षण घेऊन गुरुजी मराठी विषयाचे एम ए झाले. ही पदवी घेऊन त्यांनी अंमळनेर येथे आपलं कार्य सुरू केलं. पुढे काय झालं ते ऐका. लिखाणाला सुरुवात केली. विद्यार्थी मासिक काढले खास, विद्यार्थी मासिक काढले खास. श्यामची आई पुस्तकात प्रतिसाद. जी 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 अंबनेर येथे तत्वज्ञान मंदिरात फेलो म्हणून यांनी नोकरीला प्रारंभ केला. नंतर शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी धरली. अशा प्रकारे गुरुजींची जन्मभूमी जरी कोकण असली तरी कर्मभूमी ही खानदेश ठरलेली आहे. या खानदेशामध्ये त्यांचं कार्य अतिशय लौकिक आहे. दिनांक 17 जून 1924 रोजी त्यांनी अंमळनेरला शिक्षकाची नोकरी पत्करली. आज जी प्रताप कॉलेज म्हणून जी शाळा नावलौकिक आहे त्या नावात गुरुजींचा सिंहाचा वाटा आढळतो. शिक्षकाचं काम करत असताना अनेक पुस्तकांची अनेक मासिकांची निर्मिती गुरुजी करू लागले. पुढे काय झालं ते ऐका. शिक्षकाच्या नोकरीला पूर्ण विराम दिला. स्वातंत्र्य विभाग घेतला. चळवळीत भाग घेतला. जनजागृतीस केली सुरुवात. जनजागृतीस केली सुरुवात. जनजागृतीस केली सुरुवात. जनजागृतीस केली सुरुवात. रवानगी झाली नाशिकच्या तुरुंगात. जी ही जी रवानगी झाली नाशिकच्या तुरुंगात. जी ही जी
त्यांनी शिक्षकाच्या नोकरीला पूर्ण विराम दिला. राजीनामा देऊन त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली. जनजागृतीस प्रारंभ झाला. त्यांच्यावर इंग्रज सरकारने अनेक प्रकारचे आरोप ठेवून त्यांची नाशिकच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. असं म्हणतात, देशकारी लागली टाळी, त्या देहाते कोण सांभाळ. अशा प्रकारे गुरुजींनी प्राणाची पर्वा न करता आपलं कार्य रात्रंदिवस असं चालू ठेवलं. ते पुढे ऐका. विनोबाजींची भेट काय झाली, पुण्याई फळाला आले जी गजी जी. भेट काय झाली, पुण्याई फळाला आली, आईचा सागर काय द्रवला, आईचा सागर काय द्रवला, ममतेचा सागर काय द्रवला, ममतेचा सागर काय द्रवला. पुस्तक लिहिले बघा तुरुंगात जी जी जी, पुस्तक लिहिले बघा तुरुंगात जी जी जी, पुस्तक लिहिले बघा तुरुंगात जी जी जी, पुस्तक लिहिले बघा तुरुंगात जी जी जी. त्या नाशिकच्या तुरुंगात एक महात्म्याची भेट झाली. त्यांचं नाव विनोबा भावे. गुरुजींना परमानंद झालेला आहे. विनोबांच्या त्या प्रेरणेमुळे त्यांच्या मनातील भावना दाटून आल्या. ममतेचा सागर द्रवला, आईची आठवण आली आणि त्या आईच्या कार्यावर गुरुजींनी एक तुरुंगामध्ये श्यामची आई, पुन्हा सांगतो श्यामची आई हे पुस्तक, दिनांक 9/2/1933 साली गुरुवार रात्री त्यांनी या पुस्तकाला प्रारंभ केला. 13/2/33 अवघ्या 4 दिवसामध्ये सोमवार रोजी रात्री हे पुस्तक गुरुजींनी पूर्ण केलं आणि संपूर्ण आईची माहिती त्याच्यामध्ये तंतोतंत भरली. पुढे काय झालं ते ऐका. ब्रह्मचारी राहुन अजन्म ब्रह्मचारी राहुन जगाला दिली बघा शिकवण, घेतला स्वातंत्र्याचा ध्यास, घेतला स्वातंत्र्याचा ध्यास, घेतला स्वातंत्र्याचा ध्यास, घेतला स्वातंत्र्याचा ध्यास. नवीन भारताचे स्वप्न हृदयात जी ही जी, नवीन भारताचे स्वप्न हृदयात जी, नवीन भारताचे स्वप्न हृदयात जी जी जी. आई माझा कल्पतरू, आई माझा गुरु, आई वात्सल्याचा सिंह. गुरुजींनी हा जन्म ब्रह्मचारी राहू, खरा तो एकची धर्म. संगीत सा हिरालाल माळी धरणगावकर व सादिक मास्तर धरणगावकर. विशेष सहकार्य नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स एरंडोर, किशोर इलेक्ट्रॉनिक्स धरणगाव. ऐका साने गुरुजींचा पोवाडा, साने गुरुजींचा पोवाडा. नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे, डफावर ताप तुंतुण्याचा, डफावर ताप तुंतुण्याचा, डफावर ताप तुंतुण्याचा, डफावर ताप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. साने गुरुजींचे गातो गुणगान जी, अभिवादन करून त्यांच्या विभूतीस नतमस्तक होऊन शारदा मातेच्या कृपेने त्यांच्या पोवाड्याला सुरुवात करतोय. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी जरी वेगळी असली तरी त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर कशी पसरली ते ऐका. पट्टीतील पालगड गाव, कोकण पट्टीतील पालगड गाव, रत्नागिरी जिल्ह्याचे पसरले नाव. धन्य धन्य ती यशोदा माता, धन्य धन्य ती यशोदा माता,
धन्य धन्य ती यशोदा माता, धन्य धन्य ती यशोदा माता, वीर पुरुषास घातले जन्मास जी ही जी जी, वीर पुरुषास घातले जन्मास जी ही जी जी, वीर पुरुषास घातले जन्मास जी जी। नैसर्गिक सौंदर्यामध्ये लाभलेली कोकण पट्टी भूमी, त्यातलं रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य गाव पालगड, या गावी दिनांक 24 डिसेंबर सन 1899 साली हे नवरत्न जन्माला आलं। यशोदाबाईंच्या उदरी हा क्रांती सूर्य उदयाला आला। एका ब्राह्मण कुटुंबामध्ये या थोर पुरुषाचा जन्म झाला। एका यशोदाईने कृष्णाला स्तनपान करून सर्व गोकुळला भेट लावलं, मात्र या यशोदा मातेने साने गुरुजींना म्हणजे श्यामला घडवून पूर्ण महाराष्ट्राला लाजवील असा वीर पुरुष कसा घडवला ते ऐका। सदश्रावाची पुण्याई तोर कोत म्हणून कारभार पाहणार जी गजी जी कारभार पाहणार पुण्याई थोर खोत म्हणून कारभार पाहणार यशोदाबाईंचे माहेर गावात, यशोदाबाईंचे माहेर गावात, यशोदाबाईंचे माहेर गावात, यशोदाबाईंचे माहेर गावात, वैभवात चाले बघा संसार जी जी जी, वैभवात चाले बघा संसार जी जी जी, वैभवात चाले बघा संसार जी जी जी। साने गुरुजींच्या वडिलांचे नाव सदा शिवराव असे होते, त्यांना आदराने गावामध्ये भाऊ असं म्हणत असत। यशोदाबाईंचे माहेर गावातलेच असल्यामुळे त्यांना खोत म्हणत असत। खोत म्हणजे लक्षपूर्वक ऐका, शेत सारा गोळा करणारा, इंग्रज सरकारला चौथाई देणारा कुलकर्णी। या कुलकर्ण्याने शेतकऱ्यांकडून वसूल जमा करावी आणि ती इंग्रजांकडे जमा करून त्याच्यातला चौथाई भाग आपल्याकडे ठेवावा। पुढे काय झालं ते ऐका। शिक्षण सुधाले कार्य केले, शेतकऱ्यांना जीवदान दिले, शेतकऱ्यांना जीवदान दिले, शेतकऱ्यांना जीवदान दिले, शेतकऱ्यांना जीवदान दिले, राष्ट्रीय ऐक्याचा संदेश सर्वास जी जी जी, राष्ट्रीय ऐक्याचा संदेश सर्वास जी जी, राष्ट्रीय ऐक्याचा संदेश सर्वास जी जी, राष्ट्रीय ऐक्याचा संदेश सर्वास जी जी जी। 1936 साली गुरुजींनी जळगाव जिल्ह्यात फैतपूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अधिवेशनाला हजेरी दिली। त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। या ठिकाणी साने गुरुजींनी अतिशय मोलाचं कार्य केलं। शेतकऱ्यांना एकत्र बोलून त्यांना ऐक्याचा संदेश देण्याची गरज आहे म्हणून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश गुरुजींनी शेतकऱ्यांना दिला। पुढे काय झालं ते ऐका। साले चांदवड शहरात चाळीस साले चांदवड शहरात
वेगात अटक केली त्या क्रांतीवीरास ठेविले धुड्याच्या तुरुंगात ठेविले धुड्याच्या तुरुंगात ठेविले धुड्याच्या तुरुंगात ठेविले धुड्याच्या तुरुंगात छोडो भारत चळवळीच्या टाइमा सजी जी 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 छोडो भारत चळवळीच्या टाइमा सजी जी 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 छोडो भारत चळवळीच्या टाइमा सजी महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने छोडो भारत चळवळ छेडली जात होती. लगेच गुरुजींनी या चळवळीमध्ये उडी घेतली. त्यामुळे 1943 साली त्यांना पुण्याच्या एरोडा तुरुंगामध्ये पुन्हा पाठवण्यात आले. पुढे काय झालं ते ऐका. छोडो भारत चळवळ सुरू झाली गांधीजींनी प्रेरणा दिली जी गांधीजी प्रेरणा दिली गांधीजींनी प्रेरणा दिली करेंगे मरेंगे या मंत्रास करेंगे मरेंगे या मंत्रास करेंगे मरेंगे या मंत्रास करेंगे मरेंगे या मंत्रास जनतेने खूप दिली बघा साथ जी ही जी जनतेने खूप दिली बघा साथ जी ही जी जनतेने खूप दिली बघा साथ जी 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 जनतेने खूप दिली बघा साथ जी 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 जनतेने खूप दिली बघा साथ जी 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 1942 सालची चळवळ गांधीजी गावागावात फिरू लागले. छोडो भारत करेंगे या मरेंगे अशा घोषणा देऊन हातात तिरंगा ध्वज घेऊन तरुण वृद्ध बालक खेड्यापाड्यात फिरू लागले. प्रभात फेऱ्या घोषणा यांनी वातावरण दुमदुमून गेलं. अशा वेळी शिरीष कुमार नावाचा नंदुरबार येथील विद्यार्थी या शहरात तिरंगी ध्वज हाती फिरत असताना त्यांनी बलिदान केलं. त्या चळवळीत सर्व जनतेने पाठिंबा दिला. घरोघरी साने गुरुजींनी स्वातंत्र्याचा संदेश पोहोचवला. पुढे काय झालं ते ऐका. येरोड्याच्या तुरुंगात कैद झाली प्राणाची पर्वा नाही केली जी कधी परवा नाही केली जी परवा नाही केली जी परवा नाही केली येरोड्याच्या तुरुंगात कैद झाली प्राणाची परवा नाही केली जनतेची सेवा केली दिन रात 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 साने गुरुजींची कीर्ती जगात भारताचे स्वप्न आपल्या मनात पाहत होते. दीन दलितांची सेवा करून त्यांनी समानतेचा संदेश सर्व भारताला दिला. अनेक पुस्तकांचे लिखाण केल्यामुळे गुरुजींची कीर्ती उभ्या महाराष्ट्रात पसरली. त्यांनी 1945 साली येरवड्याच्या तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. पुढे काय झालं ते ऐका. उपोषण मांडिले का खास उपोषण मांडिले का खास मंदिरात प्रवेश दिला दलितास जी 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 मंदिरात प्रवेश दिला दलितास जी 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 मंदिरात प्रवेश दिला दलितास जी 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 मंदिरात प्रवेश दिला दलितास जी 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 नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट 1946 साली ज्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी कार्तिक एकादशीला लाखो वारकरी भाविक जमतात. या मंदिरात पूर्वी अस्पृश्याला या दलिताला मंदिरात प्रवेश नव्हता. हे दलित
पांडुरंगाच्या दर्शनासाठी वंचित होते, ते मोलाचे कार्य साने गुरुजींनी केले. या पांडुरंगाच्या दरबारात उपोषण मांडून दादासाहेब मावळकरांच्या मध्यस्थीने या हरिजन बांधवाला, या दलिताला या पांडुरंगाचं दर्शन गुरुजींनी खुलं करून दिलं. पुढे काय झालं ते ऐका. आगळच्या सत्तेचाळीस आला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस आला परम आनंद झाला गुरुजीला. साधना साप्ताहिक काढले खास, साधना साप्ताहिक काढले खास, साधना साप्ताहिक काढले खास, साधना साप्ताहिक काढले खास. वैभवी भारत काय घडणार जी ही जी, वैभवी भारत काय घडविणार जी ही जी, वैभवी भारत काय घडविणार. दिनांक 15 ऑगस्ट 1947 ची पहालू पाठ उगवली. भारत स्वतंत्र झाला. घरोघरी गुढ्या तोरणे उभारले जाऊ लागले. 150 वर्षापासून इंग्रजांचा ब्रिटिशांचा ध्वज युनियनच्या खाली उतरून त्या ठिकाणी दिल्लीच्या त्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडफडू लागला. या घटनेचा साने गुरुजींना परम आनंद झाला. इंग्रजांची राजवट संपुष्टात आली. मात्र शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन याने आपल्या भारताचे दोन तुकडे केले. भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्र वेगवेगळी झाली. पुढे काय झालं ते ऐका. खरा तो एकच धर्म शिकवण, खरा तो एकच धर्म शिकवण, क्रांती पुनर्जन्मली होऊन धडपणारी मुले या पुस्तकात, धडपणारी मुले या पुस्तकात, धडपणारी मुले या पुस्तकात, धडपणारी मुले या पुस्तकात. बलसागर भारत या गीता सजी ही जी जी, बलसागर भारत या गीता सजी ही जी जी, भारत या गीता सजी ही जी जी, भारत या गीता सजी जी जी. खरा तो एकची धर्म ही प्रार्थना. क्रांती पुनर्जन्म नवजीवन यासारख्या अनेक कादंबऱ्या, धडपणारी मुले, जीवन कलह, श्यामची आई, रवींद्रनाथ टागोर यांचं चरित्र यासारखी नामवंत पुस्तके साने गुरुजींनी लिहिली. तर बलसागर भारत हो या समूह गीताने सर्वांना वेड लावले. काव्य, लेख, कादंबरी, मासिके असे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुजींचं होतं. पुढे काय झालं ते ऐका. श्यामची आई पुस्तक काय गाजले, प्रके अत्रे निसार्थक केले जी गाजी जी सार्थक केले. श्यामची आई पुस्तक गाजले, प्रके अत्रेंनी सार्थक केले. श्यामची आई चित्रपट काढला, श्यामची आई चित्रपट काढला, श्यामची आई चित्रपट काढला, श्यामची आई चित्रपट काढला. शासनाने केला बघा सन्मान जी, शासनाने केला बघा सन्मान जी, शासनाने केला बघा सन्मान जी, शासनाने केला बघा सन्मान जी. श्यामची आई या पुस्तकास प्रके अत्रे यांनी केलेल्या चित्रपटास महाराष्ट्र शासनाने पारितोषिक दिले. या पुस्तकातला प्रसंग सांगावा असा वाटतो. एकदा श्यामने आंघोळ केली असता श्याम आईला काय म्हणतो. अग आई, आई माझ्या पायाला घाण लागेल ग, तुझं पातळ जमिनीवर टाक, मी त्यावर पाय ठेवतो. अग आई माझ्या पायाला घाण लागेल ग, त्यावर माता यशोदा काय म्हणते लक्षपूर्वक ऐका. श्याम पायाला घाण लागू नकोस म्हणून जपतोस, बाळ अशीच मनाला घाण लागू देऊ नकोस. बाळ चाल या माझ्या पातळावर. ते शब्द गुरुजींच्या श्यामच्या हृदयाला भिडले म्हणून साने गुरुजींनी आयुष्यभर मनाला घाण लागू दिली नाही. आजीवन ब्रह्मचर्य राहून त्यांनी आपलं कार्य केलं. पुढे काय झालं ते ऐका.
श्रमाचे महत्व पटवूनी हा श्रमाचे महत्व पटवूनी मातृत्वाचा संदेश देऊनी मनाला लागू दिली नाही घाण 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 कष्टाचा मार्ग दावला सर्वास जी ही जी कष्टाचा मार्ग दाविला सर्वास जी ही जी कष्टाचा मार्ग दाविला सर्वास जी 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 कष्टाचा मार्ग दाविला सर्वास जी 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 श्रमाबद्दल आई म्हणते श्याम माणसाने स्वावलंबी बनावलं माणूस मोत्यांच्या हारांनी शोभून दिसत नाही बाळ तेवढा घामाच्या धारांनी तो शोभून दिसतो बाळ स्वाभिमानाने जीवन जग शेजाऱ्यावर प्रेम कर आईत खाऊ बनू नकोस कष्ट करण्याची प्रवृत्ती ठेव असा धडा आईने श्यामला दिला आणि त्यामुळे श्यामचे साने गुरुजी कसे झाले ते ऐका मांडा करणारी आई लाभली म्हणून कार्याची सिद्धी झाली अशी कबुली गुरुजींनी दिली अशी कबुली गुरुजींनी दिली अशी कबुली गुरुजींनी दिली कबुली गुरुजींनी दिली कबुली गुरुजींनी दिली कबुली गुरुजींनी दिली साने गुरुजी नाव बघा गगनात जी ही जी जी साने गुरुजी नाव बघा गगनात जी ही जी जी साने गुरुजी नाव बघा गगनात जिजाबाईने शिवाजी महाराजांना धडा शिकवला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नावारूपाला आलं उज्ज्वल झालं त्याप्रमाणे साने गुरुजींच्या आईने त्यांच्यावर दया क्षमा करुणा त्याग या गुणांचे सुसंस्कार घडवले एकदा 32 रुपयाच्या दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून यशोदाताईंच्या भावांनी त्यांना भेट पाठवली मामांनी 32 रुपये पाठवले याचा आनंद झाला त्यातून 20 रुपयाचं आपल्या पतीसाठी धोतर आणलं आईने 12 रुपयाच्या घरातला बाजार केला या मातेला तेच बाळ कडू साने गुरुजींना त्या आईने दिलं म्हणून साने गुरुजी आयुष्यात मोठे झाले पुढे काय झालं ते ऐका जाती धर्माचे चिडलय आले चिडलय आली स्वतः कार्याची सुरुवात केली मोडी उचलून केला प्रघात मोडी उचलून केला प्रघात मोडी उचलून केला प्रघात मोडी उचलून केला प्रघात मानव ही एकच आपली जात जी ही जी मानव ही एकच आपली जात जी ही जी मानव ही एकच आपली जात जी 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 मानव ही एकच आपली जात जी 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 एकदा एका अस्पृश्य स्त्रीला त्यांनी स्वतः मोडी उचलून दिली त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध केला अरे आपण ब्राह्मण कुळात आपण या दलितांना शिवू नये मात्र गुरुजींनी त्यांचं ऐकलं नाही उलट गुरुजींनी त्यांना संदेश दिला जाती धर्म पाडू नये असा सर्वांना संदेश देण्यामध्ये ते यशस्वी झाले अशातच घरची परिस्थिती ही दिवसेंदिवस अत्यंत बिकट बनली सावकारांचे कर्ज वाढले घर गहाण ठेवले गेले सदाशिव रावांची हिंमत बसली पुढे काय झालं ते ऐका जप्ती आली होती घराला सदाशिव भाऊंचा जीव दमला जी ग जी जी जीव दमला जी जी जीव दमला जी जी जीव दमला जप्ती आली होती घराला सदाशिव भाऊंचा जीव दमला आईचा आजार वाढला आईचा आजार वाढला आईचा आजार वाढला आईचा आजार वाढला सकू मावशीचा मदतीचा हात जी ही जी जी सकू मावशीचा मदतीचा हात जी ही जी सकू मावशीचा मदतीचा हात जी 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 सकू मावशीचा मदतीचा हात जी जी जी
लवकरच तो काळ दिवस जवळ आला. सदाशिवरावांच्या घरावर जप्ती आली. त्यावेळी आपल्या हातातल्या पाटल्या मोडून यशोदाबाईने धीर दिला. अशातच साने गुरुजींची आईची यशोदाबाईंची तब्येत बिघडली. त्यावेळी गुरुजी बाहेर गावी शिकायला होते. सकू मावशीला आईचे आजार पणवण्यासाठी बोलवण्यात आलं. मात्र गुरुजींना निरोप कडला नाही. साने गुरुजींना स्वप्न पडलं. त्याने 10 रुपये उसने घेतले व आईच्या भेटीसाठी घराकडे त्याने धाव घेतली. पुढे काय झालं ते ऐका. दुर्दैव आडव आलं विपरीत घडलं विपरीत घडलं. आईचा प्राण निघून गेला आईचा प्राण निघून गेला आईचा प्राण निघून गेला आईचा प्राण निघून गेला. श्याम अंग टाके बघा धरणीला जी ही जी जी श्याम अंग टाके बघा धरणीला जी ही जी जी श्याम अंग टाके बघा धरणीला जी ही जी जी श्याम अंग टाके बघा धरणीला जी ही जी. आई मरण पावल्याची वार्ता श्यामला कळली. त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रेमाचा झरा आटला. गुरुजींना अपार दुःख झाले. ज्या आईने मला वाढविले तो कृपा क्षत्र नाहीसे झाले. साने गुरुजी रडू लागले. भाऊंची पुण्याई गेली. पुरुषोत्तमाची आई गेली. श्याम व गजानन यांच्या जीवनातील स्फूर्ती दायीने गेली. चंद्रीचं माहेर गेलं. नाना वाजी यांची आवडी गेली. कडी माणसांची भय आई कुठे शोधू आई तुला कुठे शोध. गुरुजी शोक करू लागले. पुढे काय झालं ते सणे. गुरुजी उदासीन झाले. जणू आपले सर्वस्व गेले. जी ग जी जी सर्वस्व गेले. उदासीन झाले. जणू आपले सर्वस्व गेले. दिन प्रतिदिन उदासीनता दिन प्रतिदिन उदासीनता दिन प्रतिदिन उदासीनता दिन प्रतिदिन उदासीनता. केली उपोषणास बघा सुरुवात. जी ही जी जी केली उपोषणास बघा सुरुवात. जी ही जी जी केली उपोषणास बघा सुरुवात. जी 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 केली उपोषणास बघा सुरुवात. जी 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 केली उपोषणास बघा सुरुवात. जी 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 आई वारल्यानंतर गुरुजी खिन्न झाले. त्यांनी पुढील आयुष्यात प्रत्येक क्षण देश कार्यासाठी खर्च केला. अनेक वेळा तुरुंगवास पत्करून स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला. एक कवी साहित्यिक लेखक कादंबरीकार वृत्त संपादक म्हणून त्यांची कामगिरी सुवर्ण अक्षरांनी लिहावी याची आहे. 10 जून 1950 साली गुरुजींनी शेवटचं पत्र मधु लिमये यांना लिहिलं. त्या शेवटच्या शोकपत्रामध्ये गुरुजी काय म्हणतात ते ऐका. असं म्हणतात, आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे सारे. नीतीचं चक्र हे उलटा फिरलं. तो दिवस जवळ आला. 11 जून 1950 साल काळोख पसरल्यासारखं वाटू लागलं. गुरुजींची प्रकृती गंभीर झाली. त्यांना मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आलं. थोर पुरुष जन्माला येतात कार्य करण्यासाठी. अवतार फक्त कार्यांचा असतो. रविवार दिवस सकाळी 4 वाजता गुरुजी आपल्यातून निघून गेले. त्यांची प्राणज्योत भिजली. समाज कार्य करणारा क्रांती सूर्य मावळला. वयाच्या अवघ्या 51 वर्षी साने गुरुजींचं निधन झालं. मरावे परी कीर्ती रूपी मिळाले. किती वर्ष जगला याला किंमत नाही मित्रांनो. कस जगला याला किंमत आहे. गुरुजींचं जीवन तुम्हा मला आदर्श ठरलेलं आहे. असा मोहरा कधी न झाला कधी न होणार. असा मोहरा कधी न झाला कधी न होणार.
साने गुरुजी हे नाव गगनात गरजत राहणार, गगनात गरजत राहणार. आम्ही आपल्या बालका समान आहोत. अशोक चौधरी व सहकारी यांचं वेळे वाकडं गायन आपल्या चरणी अर्पण करतो, आपल्या चरणी अर्पण करतो.